नमस्कार, जय महाराष्ट्र। बुक्स रीडर यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवन परिचय साध्या सरळ आणि सोप्या शब्दामध्ये बघणार आहोत। त्यांचा जन्मदिन हा अभियंता दिन म्हणून प्रत्येक वर्षी 15 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो। चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। विश्वेश्वरय्या कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावचे। त्यांच्या वडिलाचे नाव पंडित श्रीनिवास शास्त्री व आईचे व्यंकचम्मा। वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते। विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले। उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये झाले। 15 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलाचे निधन झाले। 1880 मध्ये ते BA परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले। म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली। 1883 मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली। स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला। 1884 मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची सहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली। नाशिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली। पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले। 1904 साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली। खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती। त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला। 1906 साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची सहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली। त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले होते। 1909 साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला। हैदराबाद शहराची पुनर्रचना मुसा व ईसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुराच्या शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली। याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली। 1912 ते 1918 ही 6 वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण उद्योग कृषी आदी सर्व क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली। रेशीम उत्पादन चंदन तेल साबण सिमेंट साखर कारखाने लघु उद्योग हॉटेल व उपहारगृहे क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली। म्हैसूरसाठी भाटकला बंदराची सोय केली। आपल्या प्रयत्नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले। काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले। सेवा भरती शर्ती मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्य त्यांनी केले। 1926 साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वइच्छेने राजीनामा दिला। त्यानंतर त्यांना भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स अशा विविध संस्थेशी घनिष्ठ संबंध आला। मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची स्थापनातही त्यांनी विशेष प्रयत्न केले। हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी सध्याची दी हिंदुस्तान एरोनॉटिक्स
व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनातही त्यांनी भाग घेतला. विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेचे पाणी पुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणी पुरवठा योजना व सुरत शहर पाणी पुरवठा योजना ही साकार केली. सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्याची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणी पुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनी सुरू केली. ओरिसा राज्यातील महापुराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. मैसूरपासून 18 किलोमीटरवरील कृष्णराज सागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सुमारे 40 मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सुमारे 8000 हेक्टर जमीन पाण्याखाली येते. 12.5 कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. याखेरीज कोल्हापूर मुंबई कराची धारवाड व विजापूर शहर पाणी पुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे हैदराबाद व मैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बँक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमॅन अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था संचालक, जमशेदपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई कराची बडोदा सांगली मोरवी भोपाळ पंढरपूर अहमदनगर नागपूर भावनगर राजकोट गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित नीटनेटके व स्वच्छ असावे त्यांचा आग्रह असे. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी 1.5 किलोमीटर वरील रेल्वे रूळ उखडले आहे असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते. लोकांमध्ये ते MV या नावाने प्रचलित होते. ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई कलकत्ता काशी पटना अलाहाबाद व मैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डीलिट देऊन गौरवले. 1955 साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरवले. त्यांच्या सन्मान प्रित्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या सन्मानाने सुद्धा विश्वेश्वरय्या यांना गौरविण्यात आले. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरास प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही 1998 पासून त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 1997 पासून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून 1971 मध्ये त्याच्या राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तूसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू त्यांना मिळालेल्या काही भेटवस्तू व
भारतरत्न गौरव पदक ठेवण्यात आले आहे। गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे। बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले। त्यांचे काही चर्चित पुस्तके: रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया 1920, प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया 1934, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री 1942, बिल्डिंग ऑफ मॉडर्न इंडिया 1957 ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे आज आपण भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवन परिचय साध्या सरळ आणि सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।